वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अलीकडे दिल्ली भेटीवर होते आणि या भेटीमध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येबाबत अत्यंत खळबळजनक दावा केलेला आहे आंबेडकर असं म्हणाले की या हत्येमध्ये फक्त औरंगजेबाचा हात नव्हता यात हिंदूंचाही सहभाग होता आणि मनुस्मृतीनुसार ही हत्या करण्यात आली होती आंबेडकरांचा दावा त्यांच्या नेहमीच्या विधानांप्रमाणे भडक आहे निंदनीय आहे कारण हा दावा एका कुडमुड्या लेखकाच्या पुस्तकावर आधारित आहे आणि याच विषयावर बोलणार आहोत नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका प्रकाश आंबेडकरांनी अलीकडेच खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली या कबरीसमोर ते नतमस्तक झाले आणि या कबरीवर त्यांनी श्रद्धेने फुलंसुद्धा चढवली प्रकाश आंबेडकर यांच्या कृतीमुळे हिंदू समाज प्रचंड दुखावला प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका व्हायला लागली प्रकाश आंबेडकर यांची ही कृती योग्य नाही आहे अशा प्रकारचा आक्षेप हिंदू समाजातील अनेक लोकांनी घेतला आणि त्याच्यानंतर दिल्ली भेटीतलं प्रकाश आंबेडकर यांचं हे वक्तव्य या आलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी जो काही दावा केला आहे त्याच्यामध्ये दोन तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की गणोजी शिर्के या सरदाराला वतन मिळालं नाही त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरला आले आहेत याची टीप त्याने औरंगजेबाला दिली दुसरा मुद्दा त्यांनी म्हटला की औरंगजेबाच्या दरबारामध्ये आबाभट नावाचा गुंडरी सल्लागार होता आणि या सल्लागाराने औरंगजेबाला सांगितलं की संभाजी महाराजांना देहदंड मनुस्मृतीनुसार दिला जावा आता छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येमध्ये मनुस्मृतीचा जो संदर्भ प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे तो आला नेमका कुठून तर प्रकाश आंबेडकर याच्यावर बोलतात की नाशिकमध्ये कडू नावाचा कोणतरी लेखक आणि प्राध्यापक आहे त्याचं एक पुस्तक आहे औरंगजेब आणि मनुवादी हत्या आता या पुस्तकाच्या नावावरून आपल्याला लक्षात येईल की लेखक महाशय आहेत आणि ब्रिगेडी इतिहासकारांनी अशा प्रकारचं प्रचंड वाङ्मय पिवळा इतिहास महाराष्ट्रामध्ये मा निर्माण केलेला आहे तर प्रकाश आंबेडकर त्याचा संदर्भ घेतात आता हा जो कोणी कडू आहे तो कोणी सेतू माधवराव पगडी विकार राजवाडे रमेशचंद्र मुजुमदार बिपिनचंद्र किंवा राम शरण शर्मा नाही आहे हा जो इसम आहे तो महाराष्ट्राला अज्ञात आहे अ पात्र आहे आणि अशा माणसाचं एखादं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकातला एक संदर्भ उचलून प्रकाश आंबेडकर इतकं महत्त्वाचं आणि भडक विधान करतात दुसरा मुद्दा जो प्रकाश आंबेडकरांनी मांडलेला आहे की छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने जी हत्या केली त्याच्यामध्ये गणोजी शिर्के आणि आबाभट या दोन हिंदूंचासुद्धा सहभाग होता गणोजी शिर्केला वतन मिळत नव्हतं त्यामुळे तो नाराज होता म्हणून त्याने औरंगजेबाला माहिती दिली की छत्रपती संभाजी महाराज कमी सैन्यासह संगमेश्वरला आलेले आहेत औरंगजेबाने या माहितीचा उपयोग केला संभाजी महाराजांना अटक केली आणि पुढे त्यांची हत्या केली आणि दुसरा जो उल्लेख आहे तो आबाभटाचा उल्लेख आहे हे पात्र कडू महाशयांच्या पुस्तकातून प्रकाश आंबेडकर यांनी उचललेलं आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार या आभाभटाच्या सल्ल्याने औरंगजेबाने मनुस्मृतीनुसार छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली प्रकाश आंबेडकर जे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामध्ये नवीन काहीच नाहीये आदिलशाही आणि मुघलांकडून ज्या फौजा हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी तुटून पडायच्या त्या फौजांचं नेतृत्व जरी मुस्लिम सरदार करत असले परंतु त्यांच्या सैन्यामध्ये भरणा मोठ्या प्रमाणात हिंदू सरदारांचा असायचा हिंदू सैनिकांचा असायचा आणि हे हिंदू सर्व जाती जमातीचे असायचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे आदिलशहाच्या दरबारामध्ये सेवेत होते आणि त्याच दरबारामध्ये बाजी घुरपडे सेवेत होता या बाजी दगा फटक्याने शहाजी महाराजांना अटक करवली आणि ही अटक केली अफजलखानने हे जे बाजी घोरपडे होते ते शहाजीराजांचे रक्ताचे नातेवाईक होते म्हणजे आपण कल्पना करा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात कट करस्थान करणारे जे लोक होते ते त्यांच्या कुटुंबातले होते त्यांच्या रक्तातले होते हिंदूंमधले होते प्रत्येक जातीचे होते प्रत्येक जमातीचे होते एखादा ब्राह्मण मराठा किंवा अन्य जातीतला माणूस जेव्हा आदिलशाहीच्या फौजेतून किंवा मुघलांच्या फौजेतून हिंदवी स्वराज्य बुडवण्याआधी आला तेव्हा त्याचं कोणी कौतुक केलं नाही किंवा त्याला कोणी डोक्यावरसुद्धा घेतलं नाही अफजल खान जेव्हा हिंदवी स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याच्यासोबत कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा एक ब्राह्मण होता हा सल्लागार होता अफजलखानाचा वकील होता परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचीसुद्धा हत्या केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची हत्या केली म्हणून कोणाला हळहळ वाटली नाही आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णीबद्दल कोणी आस्वस्तुद्धा गाळली नाहीत प्रकाश आंबेडकर म्हणतात की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची केलेली हत्या निंदनीय होती परंतु त्याच्यामध्ये हिंदूंचा सहभाग होता प्रकाश आंबेडकरांना खरोखर जर हत्या निंदनीय वाढत असेल तर मग ते खुलताबादमध्ये गेले कशाला त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर और फुलं कशाला चढवली आणि या कबरीच्या समोर ते नतमस्तक कशाला झाले प्रकाश आंबेडकरांचा असा दावा आहे की ते त्या कबरीवर गेल्यामुळे तणाव कमी झाला दंगली टळल्या प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाची एम आय एमच्या सोबत युती होती ही युती मुस्लिम मतांसाठी झाली आणि भविष्यातसुद्धा ही युती कायम ठेवण्याचा प्रकाश आंबेडकरांचा इरादा दिसतो म्हणूनच ते औरंगजेबाच्या कबरीवर गेले तिथे नतमस्तक झाले आणि तिथे जाऊन त्यांनी फुलं चढवली प्रकाश आंबेडकर मतं मिळवण्याच्या भानगडीमध्ये हिंदुस्थानच्या इतिहासाला बुड्यावाकडं वळण देण्याचा प्रयत्न करतायत ते औरंगजेबाची भलामण करतायत प्रकाश आंबेडकर असं सांगतायत की औरंगजेबाने हिंदुस्थानमध्ये सुफी परंपरा जपली प्रकाश आंबेडकर त्याचवेळी हे सुद्धा सांगतायत की औरंगजेबाने मनुश्रुतीनुसार छत्रपती संभाजी महाराजांना मारलं मग हे जर सत्य असेल मग दारा शुकोची हत्या त्याने का केली स्वतःच्या अन्य भावंडांची हत्या त्याने का केली ही हत्या त्याने कोणता ग्रंथ वाचून केली स्वतःच्या बापाला कोणता ग्रंथ वाचून त्याने कैद केलं बंदा बैरागीला हल करून त्याने का मारलं गुरु गोविंदसिंगांची दोन मुलं फतेहसिंग आणि जोरावर सिंग यांना भिंतीत चिनून जिवंत मानत आलं होतं या हत्या औरंगजेबाने कोणता ग्रंथ वाचून केल्या औरंगजेबा पूर्णपणे धर्मवेडा होता आणि त्याची प्रत्येक कृती त्याच्या धर्मपेसाटपणाची साक्ष देणारी होती याच धर्मपिसाटामुळे त्याने हजारो मंदिरं फोडली लाखो हिंदूंची कत्तल केली आणि प्रकाश आंबेडकर अशा औरंगजेबाची जी भलामण करतायत प्रकाश आंबेडकर असं आहेत की मनुश्रुतीनुसार औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली या औरंगजेबाला संपूर्ण कुराण मुखोद्गत होतं कुराणाच्या बाहेरचा प्रत्येक शब्द त्याच्या हराम होता तो औरंगजेब एका भटाचा ऐकून मनुश्रुतीच्या श्लोकानुसार छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करतो असं प्रकाश आंबेडकर म्हणतायत आणि त्याचा संदर्भ देत आहेत ते नाशिकच्या एका कुडमुड्या लेखकाचा प्रकाश आंबेडकर हे राजकारणी आहेत त्यामुळे राजकारण करण्याचा त्यांचा हक्क आहे परंतु हे राजकारण करताना देशाच्या इतिहासाची मुडतोड होणार नाही ना याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे होती औरंगजेबाच्या कबरीसमोर झुकण्यापूर्वी आणि औरंगजेबाची भलामण करण्यापूर्वी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काही पुस्तकं वाजली असती तर कदाचित ही कृती करायला ते धजावले नसते न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास्थितीच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद